काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालेलं आहे. वरोरा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 48व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालेलं आहे. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं वयाच्या 48व्या वर्षी निधन झालेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. 2014ला ते आमदार असताना त्यांच्यावर स्थूलतेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यानंतरपासून काही पथ्य देखील पाळावे लागत होते, मात्र आतड्यांमध्ये गुंतागुंत झाल्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावत गेली. अखेर त्यांना दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं. शुक्रवारपासूनच ते नागपुरात भरती होते, त्यानंतर त्यांना दिल्लीत हलवण्यात आलं आणि अखेर उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे थेट जोडले गेले आहेत. आपण अधिकची माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. अनिल, काय सांगाल, वयाच्या 48व्या वर्षी बाळू धानोरकर यांचं निधन झालेलं आहे, अंत्यसंस्कार होणार आहेत वरोरा इथं, काय सांगाल अधिक? मिनल, आज पहाटे जवळपास 2:00 सुमारास खासदार बाळू धानोरकर यांचं मेदांता हॉस्पिटल इथे निधन झालेलं असून त्यांच्या परिवाराकडून आता सांगितलं जाहीर देखील करण्यात आले आहे. त्यामुळे मी आता वरोरा येथील निवासस्थानी त्यांच्या आहे. तिथे आता त्यांचे जे काही अपदेष्ट आहे ते खूप मोठ्या प्रमाणात इकट्ठा होत आहे. ते 2014 मध्ये सेनेमधून काँग्रेसमध्ये आले आणि अवघ्या 15 दिवसामध्ये ते खासदार झाले. तेव्हापासून त्याची खूप मोठ्या प्रमाणात ख्याती आहे आणि खूप त्यांचं लोकप्रिय आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 3 जे उमेदवार निवडून आले होते भाजपचे, हंसराज जी अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांना हरवून ते एकमेव काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढलेली होती. ते मागील 3 दिवसापासून नागपूर आणि नंतर दिल्ली इथे वेगवेगळ्या मिळाल्यामुळे आज त्यांचं पहाटे निधन झालेलं आहे. अनिल, अंत्यसंस्कार कधी होणार आहेत, कुठे होणार आहेत, काय याबद्दल सांगाल? खासदार बाळू धानोरकर यांचा अंत्यसंस्कार हे उद्या सकाळी 11 वाजता वरोरा येथील निवासस्थानी निघेल आणि शांतधाम येथे अंतिम संस्कार होण्यात होईल असं सांगण्यात आले. मिनल, अगदी अनिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच अधिकच्या माहितीबद्दल. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालेलं आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत. सचिनजी, बाळू धानोरकर यांचं आज निधन झालेलं आहे, 48व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे, आपल्या भावना? अतिशय धक्कादायक बातमी आहे, सकाळी सकाळी आलेली. आमच्यासाठी तर फारच धक्कादायक आहे. खासदार म्हणून काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून आले होते आणि तिथपासून त्यांचा संबंध आमचा, कारण एकमेव खासदार आणि एकंदरच त्यांचा स्वभाव हा देखील अत्यंत लागवी होता. सतत चेहऱ्यावर हसू असायचं आणि सातत्यानं लोकांच्या साठी ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, जनतेसाठी, त्यांच्या त्यांना निवडून दिलेल्या लोकांसाठी, ते मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं एक इतरांना आदर्श घेण्यासारखंच होतं. आणि सातत्यानं जनसंपर्क आणि आमचा सगळ्यांचा संपर्क असायचा सातत्यानं, म्हणजे खऱ्या अर्थानं बघायचं तर फारच धक्कादायक आहे. कारण कालच बातमी वाचली की त्यांना म्हणजे ते आजारी आहेत दिल्लीला आणि आज ही बातमी येते. यापेक्षा वाईट अशा पद्धतीची बातमी असू शकत नाही. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर जात नाही, निश्चितपणे काँग्रेस पक्षासाठी आणि आमच्यासाठी धक्का आहे. सचिनजी, मोदी लाट सर्वत्र चालू असताना, त्या चर्चा सुरू असताना काँग्रेससाठी त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय असं होतं. निश्चितपणे, म्हणजे आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ते होतेच, कारण दिल्लीमध्ये काहीही पार्लमेंटमध्ये काही मांडायचं असेल तर आम्हाला त्यांच्याकडे सातत्यानं सांगावं लागायचं की तुम्ही हा प्रश्न मांडा, हा प्रश्न मांडा. आणि त्यांचं कल देखील त्याच पद्धतीने असायचा की अनेकदा चर्चा व्हायच्या वेगवेगळ्या विषयांवरती. खरोखरच बघायचं झालं तर त्यांची
आम्हाला सातत्याने जाणवेल. अगदी सचिनजी, धन्यवाद. तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्यात आमच्यासोबत त्याबद्दल. खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालेलं आहे. दिल्लीतल्या वेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. वरोरा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गेले अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावरती दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. मात्र अखेर उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातले एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं उपचारादरम्यान निधन झालेलं आहे. मागील 3 दिवसांपासून ते दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. यापूर्वी त्यांच्यावर किडनी संबंधी आजारासाठी देखील नागपूरमध्ये काही उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना नंतर दिल्लीमध्ये हलवण्यात आलं. एअर ॲम्ब्युलन्सनं त्यांना दिल्ली इथं नेण्यात आलं आणि अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणजी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. पृथ्वीराजजी, बाळू धानोरकर हे आपल्यात नाही आहेत, काय आपल्या आठवणी आहेत त्यांच्यासोबतच्या? कळीच ही अत्यंत धक्कादायक बातमी कळली. ते आजारी होते असे काल समजलं होतं, परंतु इतक्या लवकर ते आम्हा सर्वांना सोडून जातील हे तर विश्वासच बसत नाही. अत्यंत कमी वयामध्ये, मला वाटते ते 50 वर्षापेक्षा कमी त्यांचं वय होतं. ते 2014 ते 2019 पर्यंत विधिमंडळाचे सदस्य, शिवसेनेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आणि ते नंतर 2019 निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षात आले आणि चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत एका अत्यंत संघर्षमय अशा निवडणुकीला ते सामोरे गेले. अर्थात एकदम शिवसेनेतल्या आमदाराला एकदम काँग्रेस पक्षाचं लोकसभेचं तिकीट द्यायचं का याबद्दल खूप चर्चा झाली. परंतु बाळूभाऊंशिवाय दुसरं कोणी त्या निवडणुकीमध्ये एका केंद्रीय मंत्र्याला तोंड देऊ शकेल असं वाटलं नाही. इथले स्थानिक रिपोर्ट आले, नंतर खूप चर्चा झाली. शेवटी मग श्रेष्ठींनी बाळूभाऊंना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आणि ते विजयी झाले. त्यानंतर 2019 त्यांच्या पत्नी प्रतिभा या देखील विधानसभेवर निवडून आल्या आणि त्या आमच्या विधिमंडळाशी सहकारी म्हणून आम्ही सोबत काम करत आहोत गेली 4 वर्ष. इतक्या कमी वयामध्ये, मगाशी म्हटल्याप्रमाणे 50 वर्षापेक्षा त्यांचं वय कमी होतं, इतक्या कमी वयामध्ये ते आम्हा सर्वांना सोडून जातील हे खरंच वाटत नाही. परंतु ते आजारी होते काही 2 दिवस गुडगावमध्ये दिल्लीजवळ त्यांना एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं, पण ते आम्हाला सोडून गेले. चंद्रपूर परिसरावर तर दुःखद कळा पसरलेली. विदर्भामध्ये देखील एक आमचा नेता आणि योगायोगाने एकमेव खासदार 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेला खासदार मतदारांना सोडून गेलेला आहे. काही दिवसापूर्वीच मुंबईमध्ये त्यांची भेट झाली होती, तेव्हा त्यांनी एका कार्यक्रमाकरता त्यांच्या मतदारसंघामध्ये चंद्रपूरला एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आणि काही कॉलेजेसमध्ये व्याख्यान ठेवण्याकरता मला निमंत्रित केलं होतं. वेळ मिळाली की वेळ ॲडजस्ट झाली की सोयीची वेळ ॲडजस्ट झाली की आपण येऊ असं मी सांगितलं होतं, पण दुर्दैवाने त्याचं ते काही घडणार नाही. मी प्रतिभाताईंच्या प्रती माझ्या संवेदना प्रकट करतो. त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या निकटवर्तीयांना हा आघात सहन करण्याची ईश्वर शक्ती देऊ. अगदी पृथ्वीराजजी, आपण आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.